शहरातील प्राचीन शिवमंदिराच्या जवळ जुने अंबरनाथ गाव तसंच पालेगाव या रस्त्यावर रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर सर्वत्र जबरदस्त चिखल झाला आहे. ड्रोननं या रस्त्याची दुरावस्था टिपण्यात आली. या रस्त्यावरून नागरिकांना वाहन चालवणं पूर्णत अशक्य आहे. अनेक दुचाकी वाहनांचे इथे अपघात होऊ लागलेत. शाळेच्या बसेससुद्धा याच रस्त्यावरून जातात आणि त्यामुळे वाहतुकीचीसुद्धा मोठी कोंडी होते. रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये विद्यार्थ्यांनासुद्धा त्रास सहन करावा लागतो. काही वेळेला विद्यार्थी पडतात. रस्त्याची दुरावस्था ड्रोनच्या माध्यमातून इथल्या एका सामाजिक कार्यकर्त्याने चित्रित केली आहे. या परिसरात अनेक मोठाली गृहसंकुलं आहेत. वाढत्या नागरीकरणामुळे खरं तर इथे आणखीन काही सुधारणा होणं अपेक्षित होतं, मात्र नगरपालिकेचं या भागाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा रस्त्याची अवस्था जैसे थे आहे, त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी स्थानिकांकडून पुन्हा एकदा जोरात सुरू झाली. गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. गणेश, एक क्षणभर असं वाटलं की हा गावाकडचा रस्ता असावा, पण हा तर शहरातला मध्यवर्ती बऱ्यापैकी रस्ता आहे. तर नगरपालिका हद्दीतला हा रस्ता आहे आणि या रस्त्याची आपण जर अवस्था पाहिली तर फक्त चिखल सर्वत्र दिसतोय. आणि हा काही वर्षांपूर्वी नाही तर अनेक वर्षांपासून इथले जे पालेगाव परिसरातील जुने अंबरनाथ गाव परिसरातील नागरिक आहेत दरवर्षी ह्याच परिस्थितीला पावसाळ्यात त्यांना सामोरं जावं लागतं. नगरपालिका प्रशासनाला या संदर्भात वारंवार पत्रव्यवहार करून कोणत्याही प्रकारचं लक्ष तिकडे दिलं जात नाही. त्याच्यामुळे एका सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्याची जी अवस्था आहे, दुरावस्था आहे, त्या संदर्भात ड्रोननी ही चित्र टिपली जेणेकरून प्रशासनाला या रस्त्याची अवस्था कळेल आणि प्रशासन लवकरात लवकर इथे नवीन रस्ता तयार करून नागरिकांना एक चांगल्या रस्त्याची सुविधा करून देईल. विशेषतः अंबरनाथ शहरामध्ये जे डांबरी रस्ते आहेत त्यांची पूर्ण वाताहत झालेली आहे. इतकंच नाही तर सिमेंट काँक्रीटचे जे रस्ते आहेत त्यांचं देखील निकृष्ट प्रकारचं काम केलं गेल्यानं पावसाळ्यात त्यांची खडी बाहेर आलेली आहे, सिमेंट वाहून गेलेलं आहे. त्याच्यामुळे नगरपालिका प्रशासन ठेकेदारांचं उखळ पांढरं करण्यासाठी हे सगळं करतंय का, असा सवाल एका निमित्ताने उपस्थित होतोय. दुसरीकडे करोडो रुपयांचा खर्च करून जर नागरिकांना अशा प्रकारच्या सुविधा मिळत असतील, त्यांचा टॅक्स जर जात असेल तर आम्हाला अशा प्रकारच्या सुविधा मिळत असतील तर नगरपालिका नको, आम्हाला ग्रामपंचायत हवी, अशा प्रकारची मागणी आता नागरिक करताना दिसत आहे. तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.